संध्याकाळच्या कामांची सुरुवात कशी होते बरं संध्याकाळच्या एक कप चहाने गरमागरम आलं टाकून गवती चहा टाकून मस्तपैकी चहा ठेवायचा दुपारची थोडीशी सुस्ती आलेली असते ती घालवायची आणि संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायची इथे तेच मी एका साईडला चहा ठेवलेला आहे मस्त आणि दुसरीकडे दूध तापवायचं आहे म्हणून थोड्या वेळ रूम टेम्परेचरला बाहेर दुधाची पिशवी ठेवते मग फोडते म्हणजे कसं होईल जेव्हा ते त्याच्यातला जो तुपकटपणा असतो जो वरच्या पिशवीला लागलेला असतो तो दुधामध्ये एकत्र होतो गवती चहा चिरून ठेवलेला असतो फ्रीजमध्ये तो आता चहामध्ये टाकते आणि वरून घालायचं दूध आणि मस्तपैकी उकळी येऊ द्यायची चहाला तोपर्यंत किचनमधली काही आजूबाजूची कामं दिसत असतील तर ती करायची दुपारची भांडी लावणं ओटा आवरणं किंवा थोडीफार वरचे वरची जी कामं असतात ती करायची निवांतपणे एक कप चहा प्यायचा आणि कामांना परत सुरुवात करायची मग ती कामं चालतात रात्रीपर्यंत खरं तर चहा पिताना डोक्यात विचार असतोच की आज रात्री स्वयंपाकाला काय बनवायचं तुमचं पण असं होतं का कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी चहा गाळून घेत आहे आणि आरामात बसून पिणार आहे गरमागरम एक कप कडक आल्याचा चहा हातामध्ये घ्यायचा आणि ते पाच दहा मिनटं निवांतपणे स्वतःसोबत घालवायचे डोक्यामध्ये येतात विचार ऑब्झर्व करायचे आणि त्यासोबत चहाचा चाहा एक एक घोट पीत जायचा म्हणजे मग कसं आपण रिफ्रेश होतो तिकडे दोघे कपांमध्ये चहा गाळलेला आहे आणि जे शेवटचा जो चहाचा कप असतो त्यामध्ये असं चमच्याने चहा गाळणीमध्ये जो काही चहा पावडरमध्ये चहा असतो तो असं दाबून दाबून आपल्या कपमध्ये टाकायचा कोण कोण असं करतं कमेंट करून नक्की सांगा भले एकच दोनच घोट असतील त्याच्यात एकच छोटा घोट असेल तरीसुद्धा चहा आवडतो ते वाया जाऊ देणार नाही त्यानंतर संध्याकाळी मुलांना लागली होती भूक काय करायचं म्हणून मग फ्रीजमध्ये ठेवली होती मटकी जिला मोर छान आलेले आहेत आणि ही गावठी मटकी आहे त्यामुळे अगदी छोटी छोटी आहे अशी खूप मोठी नाही आहे तर तिचेच म्हटलं भाजी करण्यापेक्षा की डोसे करूयात प्रोटीन रिच पण रेसिपी आहे आणि मुलांना तर डोसे आवडतातच मग ते कोणते पण असतील तरीसुद्धा ते आवडीनेच खातात आणि ही जी मोड आणलेली मटकी आहे ती हाय इन प्रोटीन आहे आ, याचे आपण कटलेट्स बनवू शकतो रस्साभाजी तर बनवतोच किंवा मग अगदी वाफवून त्यामध्ये कांदा टोमॅटो फरसाण असं सा टाकून असं मस्तपैकी भेळसारखं खाऊ शकतो तर आता मस्तपैकी हिरवी मिरची टाकून याचे डोसे बनवणार आहे तर चला रेसिपी झटपट बघूयात तर इथे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या थोडं तिखट कमी टाकत आहे मुलं खाणार आहेत म्हणून आलं टाकलेलं आहे थोडंसं तीन चार पाकडे लसणाच्यासुद्धा यामध्ये घालू शकतात त्यामुळे चव एकदम छान लागते पण मी आज इथे लसूण नाही टाकलेलं आहे कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे कोथंबीर आणि चमचाभर जिरं अर्धा चमचा हळद धणेपूड थोडंसं हिंग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्यामध्ये मी घातलेला आहे दोन ते तीन चमचे रवा जर तुमच्याकडे रवा नसेल किंवा रवा नसेल घालायचा तर तांदळाचं पीठ घालायचं त्यामुळे कुरकुरीत डोसे होतात आणि थोडं थोडं पाणी घालत मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट बनवून घेणार आहे म्हणजे बॅटर बनवून घेणार आहोत तर हे बॅटर बनवून इथे तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघू शकतात व्हिडिओमध्ये त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे मी डाळीचं पीठ म्हणजे ज्याला आपण बेसन म्हणतो ते घातलेलं आहे तीन ते चार चमचे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे बेसनला मेक शुअर करायचं की लम्स राहणार नाहीत तर व्यवस्थित एकत्र करून घेत आहे मी आणि जेव्हा आपण हा डोसा करतो इन केस तुम्हाला जर वाटत असेल की तव्याला हा डोसा चिटकतोय तर एखाद चमचाभर तांदळाचं पीठ वाढवायचं किंवा मग बेसन टाकलं तरीसुद्धा चालेल एकत्र करायचं आणि मग त्याचे डोसे करायचे पण त्याआधी चेक करायचं की डोसा जेव्हा आपण करतो आहे तेव्हा तवा व्यवस्थित तापलेला आहे ना नाहीतर मग तवा जर व्यवस्थित नसेल तापलेला आणि त्यावर जर डोसे टाकले किंवा अगदी खूपच कडक तापलेला आहे आणि त्यावरसुद्धा डोसे टाकले तर ते चिटकतात फाटतात म्हणून मग एकसारखा तवा तापू द्यायचा थोडंसं तेल लावायचं ते पुसून घ्यायचं आणि मग त्यावर असे मस्तपैकी हवे त्या साईजचे डोसे करून घ्यायचे आहेत तर इथे पळीभर मी बॅटर टाकलेलं आहे आणि पसरून घेतलं आणि तेल सोडलेलं आहे आणि डोसा उलटायची घाई करायची नाही तो जसं जसं एका साईडने व्हायला लागतो तो कडा हळूहळू तव्यापासून सुटतात तेव्हा समजायचं की एक साईड डोश्याची झालेली आहे मग त्याची चे साईड चेंज करायची असे मुगाचा डोसा मूग डाळीचा डोसा हे स्प्राउट्सचा डोसा असे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आपण मुलांना करून खाऊ घालू शकतो जर ते भाजी खात नसतील किंवा त्यांना मटकी मूग असं खायला आवडत नसेल तर असं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांच्या पोटात जावं म्हणून मग असे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे उत्तपे कटलेट्स आपण करू शकतो आणि त्यांना खाऊ घालू शकतो तर एका साइडने छान झालेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता आता दुसऱ्या साईडने पण घेत आहे आज मुलीला तो खायचा आहे सॉस सोबत त्यामुळे ती सॉस इथे प्लेटमध्ये काढत आहे मा बॅकग्राऊंडला तुम्हाला बँडचा आवाज येत असेल गणपतीचे दिवस आहेत आणि गणपती आणि ढोल ताशेत एकदम मस्त वातावरणच छान झालेलं आहे सगळीकडे गणपती आहेत त्यामुळे तर असे छानपैकी डोसा बनून मी इथे तयार केलेला आहे तो मुलांना देते आणि आता दुसरे बाकीचे जे उरलेले डोसे आहेत ते पण झटपट करून घेत आहे तर ही अशी हाय प्रोटीन डोसा रेसिपी तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये करून खाऊ शकतात तुम्ही जर डाएटवर असाल तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही करून बघू शकतात मस्त रेसिपी हेल्दी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मग मंडळी तुमच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत का हेही कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सहज राहा मस्त राहा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाऊप्रेमी आपल्या यूट्यूब चॅनलला